विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरमधील अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा जो सेकंड टॉपिक आहे या टॉपिकमधील स्केलर मल्टिप्लिकेशन अँड मल्टिप्लिकेशन असे दोन सब टॉपिक आपण अभ्यासलेले आहेत. ठीक आहे, हे दोन्ही सब टॉपिक मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये मी बघा कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे की जी फर्स्ट थेअरी होती बुकमधली ती सर्व तुम्हाला आधी एक्सप्लेन केली. ठीक आहे, म्हणजे ती नक्की कॉन्सेप्ट कशा पद्धतीने तयार होते ते मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं. त्यानंतर त्यावरील काही जे एक्झाम्पल्स आहेत सॉल्व एक्झाम्पल ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट काही नोट्स आणि त्यानंतर त्या टॉपिकच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ठीक आहे, या मेथडने मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व कॉन्सेप्ट जे आहे आत्तापर्यंतचे जे सर्व टॉपिक झालेले आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहेत. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला त्यापुढील नेक्स्ट सब टॉपिक अभ्यासायचा आहे, तर तो सब टॉपिक आहे 7 नंबरचा, म्हणजे पॉवर ऑफ आयची कॉन्सेप्ट. ठीक आहे, या पद्धतीने तो टॉपिक आहे काय, पॉवर ऑफ आय. आणि त्यानंतर लास्ट टॉपिक आहे 8 नंबरचा, डिव्हिजन. ठीक आहे, बेसिकली या अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिकमध्ये आपल्याला 8 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. तर त्यापैकी आपले म्हणजे किती झालेले आहेत टोटल आतापर्यंत, 6 टॉपिक झालेले आहेत. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला 7 नंबरच्या टॉपिकला स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, सब टॉपिक आहे, तर तो बघूया नक्की ही पॉवर ऑफ आयची कॉन्सेप्ट काय आहे. बघा, खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे आजचं आणि हा टॉपिक देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण हे जे लेक्चर आहे ही जी काही कॉन्सेप्ट आज आपण बघणार आहोत ती इथून पुढे आपल्याला पुढच्या एक्झाम्पलमध्ये किंवा जे पुढेचे जे टॉपिक बघायचे आहे त्या प्रत्येक टॉपिकमध्ये यूज करायचे आहे. ठीक आहे, सो ही पॉवर ऑफ आयची कॉन्सेप्ट व्यवस्थित समजूनच घ्या. ओके, तर बघा डायरेक्टली आपल्या या पॉवर ऑफ आयच्या कॉन्सेप्टला आपण स्टार्ट करूया. तर बघा, सब टॉपिक नंबर 7 पॉवर ऑफ आय. ठीक आहे, पॉवर्स ऑफ आय या पद्धतीने ही कॉन्सेप्ट आहे, हा सब टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. तर बघा, आधी मी तुम्हाला ही नक्की पॉवर्स ऑफ आयची नक्की कॉन्सेप्ट काय आहे ही जनरलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर ही बुकमध्ये जी काही थिअरी दिलेली आहे ती आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर बघा पॉवर ऑफ आय ही नक्की कॉन्सेप्ट काय आहे, तर इथून पुढे आपल्याला ह्या कॉम्प्लेक्स नंबरच्या चॅप्टरमध्ये आय टू दी पॉवर काहीतरी समथिंग नंबर असेल. ठीक आहे, बघा मल्टिप्लिकेशनचं जे लेक्चर झालं म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की आय टू दी पॉवर तिथे 2 भेटत होतं आपल्याला, बरोबर, म्हणजे आय स्क्वेअरची टर्म भेटत होती. तर ती आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण किती घेत होतो, आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 घेत होतो, बरोबर, मग आपण ते पुढे सिम्प्लिफाय करत होतो. पण जर आयच्या पॉवरच्या पोझिशनला म्हणजे आयचा पॉवर जर बदलला, म्हणजे 2 व्यतिरिक्त म्हणजे 3, 4 किंवा 5 एनी पॉझिटिव्ह नंबर असेल, इंटीजर असेल, तर त्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची ती कॉन्सेप्ट आपल्याला बेसिकली या टॉपिकमध्ये या पॉवर ऑफ आय या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. ठीक आहे, आयचा जो काही पॉवर आहे तो पॉवर चेंज झाल्यानंतर किंवा एखादा पॉवर गिवन असेल, म्हणजे सपोज आय टू दी पॉवर 15 असेल, ठीक आहे, तर मग त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड करायची, किंवा आय टू दी पॉवर 10 असेल तर त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड करायची, तीच कॉन्सेप्ट आपल्याला इथे अभ्यासायची आहे. ठीक आहे, कळतं आहे काय अभ्यासायचं आहे. ओके, तर बघा मग आता ही जी काही थिअरी आहे ती आधी आपण व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, आणि मग त्यानंतर तुम्हाला ही जी कॉन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजली जाईल, मग हे एक्झाम्पल तुम्हाला आपोआप सुटतील, लक्षात येते. बघा, इथे जी काही थिअरी दिलेली आहे ती आधी समजून घेऊया. बघा, वी हॅव √-1 इज इक्वल टू आय, i² इज इक्वल टू -1, त्यानंतर i³ इज इक्वल टू -i, आणि त्यानंतर i⁴ इज इक्वल टू 1. ठीक आहे, या पद्धतीने इथे 4 व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत, लक्षात येते. बघा, व्यवस्थित समजून घ्या आणि ह्या व्हॅल्यूज पण लक्षातच ठेवा. ठीक आहे, ह्या बेसिक व्हॅल्यूज आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, मी पुन्हा एकदा इथपर्यंत रीड करतो काय काय आहे. बघा, वी हॅव √-1 इज इक्वल टू आय, i² इज इक्वल टू -1. ठीक आहे, आता ह्या ज्या दोन फर्स्ट व्हॅल्यूज आहेत ह्या मागच्या लेक्चरपर्यंत आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, आयची व्हॅल्यू कोणती, i² व्हॅल्यू कोणती, हे आपण अभ्यासलेलं आहे. पण आता ह्या ज्या नेक्स्ट दोन व्हॅल्यूज आहेत त्या मात्र आपल्यासाठी नवीन आहेत थोड्या. ठीक आहे ना, कारण ते आपण डायरेक्टली ह्याच पॉईंटमध्ये अभ्यासत आहोत. ठीक आहे, ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की कशा पद्धतीने त्या व्हॅल्यू फाईंड झालेल्या आहेत. ठीक आहे, तर बघा, नेक्स्ट ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या कोणत्या आहेत, तर i³ इज इक्वल टू -i असतं आणि त्यानंतर i⁴ असेल तर त्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे, तर ह्या व्हॅल्यू कुठून फाईंड केलेल्या आहेत, तर ह्या दोन टर्मवरून फाईंड केलेल्या आहेत. त्या कशा फाईंड केल्या आहेत ते आपण बघणारच आहोत. सो पुढे काय दिलेलं आहे ते आधी अभ्यासूया. बघा, लेटस कन्सिडर i⁴ where n is a positive integer and n greater than 4. या पद्धतीने इथे स्टेटमेंट दिलेलं आहे. बघा, म्हणजे मी मागाशी एक्सप्लेन केलं की आयचा पॉवर जर एनी
सपोज 10, 15 या पद्धतीने नंबर असेल, एनी नंबर असेल, तर त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची, तर ते इन जनरली आपल्याला इथे यांच्या भाषेमध्ये अभ्यासायचं आहे. ठीक आहे, म्हणजे बघा इथे आयचा पॉवर किती घेतला, जनरलमध्ये यन कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, मग जर यन कन्सिडर केलेला असेल तर त्या आय टू दी पॉवर यनची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची ते आधी आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. ठीक आहे, मग जनरलमध्ये अभ्यासलं की आपोआप आपल्याला कोणताही पॉवर असू द्या ते अभ्यासता येईल किंवा त्याची व्हॅल्यू फाईंड करता येईल. लक्षात येते या पद्धतीने. सो बघा आता ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत ना, ह्या दोन व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड केल्या ते मी आधी एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर मग आपला हा जो पुढचा टॉपिक आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता बघा ह्या दोन व्हॅल्यू, ह्या दोन ज्या व्हॅल्यूज आहेत फर्स्ट त्यावरनं फाईंड केलेल्या आहेत. कशा पद्धतीने, तर ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला बेसिकली लक्षातच ठेवायच्या आहेत. ठीक आहे, बेसिकली या फोर व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत, पण मिनिमम तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यू लक्षातच ठेवाव्या लागतील. ठीक आहे, तरच तुम्हाला ह्या टाईपचे एक्झाम्पल सुटणार आहेत. बघा काय आहे, तर ही व्हॅल्यू माहितच आहे, आय इज इक्वल टू असतं अंडररूट मायनस वन, बरोबर. आणि त्या पूर्ण टर्मचं ज्यावेळेस आपण स्क्वेअरिंग करतो त्यावेळेस आपल्याला ही सेकंड टर्म भेटत असते, म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू भेटत असते. ठीक आहे, ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला तर माहितच आहे. आता इथे आय क्यूबची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड केली, तर ती बघा आय क्यूब हा आपण राईट करू शकतो आय इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू या पद्धतीने. बघा मी इथे राईट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल, कारण ते तोंडी सांगून तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. बघा इथेच लिहि तुम्ही, आपल्याकडे किती आहे आय क्यूब आहे, याची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. आय क्यूब मी या पद्धतीने राईट करू शकतो. ठीक आहे ना, आय इंटू आय आय स्क्वेअर होतो, तर मग जर आय क्यूब जर लिहायचा असेल तर मी तो आय इंटू आय स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये लिहितो. चालेल, बघा आय इंटू आय स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं, बट याच्यातली जी आय स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे कोणती, ही जी व्हॅल्यू आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू ही आपल्याला माहीत आहे, बरोबर ना. याची व्हॅल्यू किती असते, मायनस वन असते, बघा इथे आहे, बरोबर ना. आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते मायनस वन, मग ती इथे पुट करून द्या, म्हणजे इथे मायनस वन इंटू आय भेटेल, म्हणजेच होल टर्म जी काय भेटणार आहे आपल्याला, मायनस आय भेटेल. लक्षात येते ना, म्हणजेच आय क्यूबची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला, मायनस आय भेटणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सिमिलरली याच मेथडने आय स्क्वेअर सॉरी आय टू दी पॉवर फोर जी टर्म आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करता येईल. आता सांगा बरं ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल, तर सिमिलरली ज्या पद्धतीने इथे आय क्यू आपण या पद्धतीने फॅक्टराईज केला, म्हणजे आय टू दी पॉवर वन आणि आय टू दी पॉवर टू या पद्धतीने तो लिहिलेला आहे. ठीक आहे ना, याच पद्धतीने का लिहिला, तर मला आय टू दी पॉवर टू किंवा आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहीत होती, म्हणून मी ही आय क्यूबची जी व्हॅल्यू आहे ना किंवा आय क्यूब ही जी टर्म आहे ती मी आय टू दी पॉवर टू किंवा आय स्क्वेअरच्या फॉरमॅटमध्ये कन्वर्ट केली. लक्षात येते या पद्धतीने. मग आता सिमिलरली आय टू दी पॉवर जी फोर जी टर्म आहे ती आपण जे माहीत आहे त्यामध्ये कन्वर्ट करूया. लक्षात येते, आता क्यूबचा विचार केला म्हणजे इथे क्यूबच्या मेथडने सॉल्व केलं तरी चालेल, किंवा डायरेक्टली बघा मी आय टू दी पॉवर जी फोर आहे ती टर्म मी आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर या पद्धतीने लिहू शकतो, बरोबर. आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, मायनस वन, म्हणजे मायनस वन इंटू मायनस वन, बरोबर. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन किती भेटेल आपल्याला, पॉझिटिव्ह भेटेल, म्हणजे मायनस वन इंटू मायनस वन ॲन्सर भेटेल आपल्याला पॉझिटिव्ह वन, बरोबर. म्हणजे म्हणून आपल्याला इथे आय टू दी पॉवर फोरची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, वन भेटली. लक्षात येते, म्हणजे या पद्धतीने आपल्याला इथपर्यंतच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या होत्या. लक्षात येते, सिम्पल आहे. बट मग ज्यावेळेस आता इथे आयचा पॉवर ज्यावेळेस काहीतरी ग्रेटर नंबर असेल त्यावेळेस कशा पद्धतीने करायचं, त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस मग ते फॅक्टरायझेशन बघा. सपोज आय टू दी पॉवर जर 15 असेल तर मग इथे तुम्हाला कशा पद्धतीने फॅक्टराईज करावं लागेल ते तुमच्या लक्षातच आलेलं असेल. ठीक आहे ना, 15 तुम्हाला ते पॉवरची ॲडजस्टमेंट करत जावे लागेल. लक्षात येते, म्हणजे मग ते कॉम्प्रोमाइज होण्यासाठी ते थोडंसं सिम्प्लिफाय करण्यासाठी इझी जावं यासाठी आपल्याला मग ही पुढची कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल तर मग आता आपण नेक्स्ट बघूया. तर बघा हे जे काही स्टेटमेंट आहे ते मी पुन्हा एकदा रीड करतो आणि त्यानंतर मग आपण पुढची कॉन्सेप्ट बघूया. लेट अस कन्सिडर आय टू दी पॉवर यन वेर यन इज ए पॉझिटिव्ह इंटीजर अँड यन ग्रेटर दॅन 4. या पद्धतीने हे स्टेटमेंट आहे. काय आहे ते आधी व्यवस्थित समजून घ्या की आयचा पॉवर इन जनरली आपण बघतोय, म्हणजे आयचा पॉवर जर यन असेल आणि यन इज ए पॉझिटिव्ह इंटीजर असेल, यन हा पॉझिटिव्ह असणार आहे, सध्या निगेटिव्हचा आपण विचार करत नाही आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह असेल अँड अजून एक कंडिशन दिलेली आहे, यन ग्रेटर दॅन 4 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे यनची जी काय व्हॅल्यू असेल ती त्या 4 मोठी असणार आहे, 4 नसणार आहे तर किती असणार आहे, 4
मोठी असणार आहे. ओके, या पद्धतीने हे स्टेटमेंट आहे आय टू दी पॉवर एन आहे आणि एन हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे आणि कंडिशन दिली एन ची व्हॅल्यू कशी असणार आहे, 4 मोठी असणार आहे, त्यावेळेस आपल्याला हा क्रायटेरिया पुढे एक्झाम्पलमध्ये यूज करायचा आहे. ओके, सो मग एन जर ग्रेटर दॅन 4 असेल तर पुढे ही जी काही प्रोसेस दिलेली आहे बघा, वी डिवाइड एन बाय 4 अँड ऑप्टेन द रिमाइंडर आर, लेट एम बी द क्वेश्चन. या पद्धतीने जी कॉन्सेप्ट दिलेली आहे ती मी तुम्हाला आता एका प्रॉपर एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो. ठीक आहे, इथे इन जनरली दिलेलं आहे ना, मी ते तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो म्हणजे आणखीन तुम्हाला बेस्टमध्ये ते समजलं जाईल. आधी हे स्टेटमेंट बघूयात थोडक्यात आणि मग नंतर ते एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, म्हणजे नक्की हे स्टेटमेंट काय सांगतं हे तुम्हाला आधी कळलं जाईल आणि मग नंतर ते एक्झाम्पल बघूया. बघा, इथे एन ग्रेटर दॅन 4 दिलेलं आहे म्हणून इथे काय केलेलं आहे बघा, वी डिवाइड एन बाय 4 म्हणजे त्या एनला 4 डिवाइड करायचं आहे अँड आणि डिवाइड केल्यानंतर ऑफटेन द रिमाइंडर आर म्हणजे आपल्याला काहीतरी बाकी किंवा रिमाइंडर जी भेटणार आहे त्याला आपण आर म्हणतो, बरोबर आर. आणि मग जो काही क्वेश्चन असेल त्याला आपण यम म्हणणार आहोत, लेट यम बी द क्वेश्चन. ठीक आहे, या पद्धतीने ही कॉन्सेप्ट आहे आणि ती लिहिलेली आहे या पद्धतीने, देन एन इज इक्वल टू 4m + r. ठीक आहे, आता बघा मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बट तुम्हाला ते इतकं काही समजलेलं नसेल. ठीक आहे ना, या पद्धतीने दिलेलं आहे आणि पुढे कंडिशन दिलेली आहे 0 <= r > 4 या पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने समथिंग दिलेलं आहे बघा, त्यासाठीच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे म्हणजे तुम्हाला ती ही जी काही कॉन्सेप्ट आहे ही एकदम चांगल्या रीती समजली जाईल. बघा, मी ते एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे मग हे तुम्हाला समजवण्याची गरजच नाही येणार, लक्षात येते. ओके, तर बघा आता ही जी पूर्ण जी काही तुम्हाला स्क्रीनवरती ही जी दिसत आहे व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे जी काही आता आपण थिअरी अभ्यासली, जे काही मी तुम्हाला आता स्टेटमेंट एक्सप्लेन केलं ते तात्पुरतं बाजूला ठेवा आणि हे जे काही एक्झाम्पल इथे दिसतं आहे ही जी काही कॉन्सेप्ट आता जी मी एक्सप्लेन करणार आहे ती व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे ती कॉन्सेप्ट ऑटोमॅटिक समजली जाईल थिअरीची. बघा, लेट 7 > 2 या पद्धतीने मी इथे कन्सिडर केलेलं आहे, एनी कन्सिडर करू शकता पण मी इथे कन्सिडर केलेलं आहे 7 > 2 या पद्धतीने. म्हणजे काय, 7 हा 2 मोठा आहे, बरोबर. या पद्धतीने कंडिशन घेतलेली आहे एक आणि तीच कंडिशन मी डिव्हिजनच्या भाषेमध्ये कशा पद्धतीने राईट करू शकतो तर बघा, 2 / 7 या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे ह्या 2 ह्या 7 डिवाइड केलेलं आहे, ह्या 2 7 डिवाइड केलेलं आहे आणि डिव्हिजन तुम्हाला येतच असेल. ठीक आहे, डिव्हिजन आलीच पाहिजेत तरच तुम्हाला ती कन्सेप्ट कळेल. ओके, जर डिव्हिजन केली तर आपल्याला या पद्धतीने ही डिव्हिजन फॉर्म होते, या पद्धतीने ती टर्म फॉर्म होते. ठीक आहे, डिव्हिजन येत असेल तुम्हाला. बघा, इथे 7 > 2 आहे म्हणजे 2 हा 7 मोठा आहे, ऑब्विसली आहे, ते तुम्हाला दिसतंच आहे, बरोबर. या पद्धतीने कंडिशन आहे, अशी जर कंडिशन असेल तर ह्या 2 ह्या 7 ऑब्विसली डिवाइड होणार आहे. ठीक आहे, डिवाइड झाल्यानंतर काहीतरी क्वेश्चन फॉर्म होईल, काहीतरी रिमाइंडर फॉर्म होईल, बरोबर ना. या पद्धतीने ती टर्म असेल, मग तेच मी इथे डिव्हिजन केली. बघा, डिव्हिजन केल्यानंतर काहीतरी मला भेटेल. बघा, मग मी ती काय भेटणार आहे तर 2 ह्या 7 डिवाइड केल्यानंतर 2 3 = 6 या पद्धतीने ती डिवाइड करावं लागेल म्हणजे मला इथे क्वेश्चन भेटेल 3. ओके, त्यानंतर आता सबट्रॅक्शन केल्यानंतर जे काही भेटेल ते रिमाइंडर असणार आहे. सबट्रॅक्शन केलं तर 7 - 6 मला भेटलं 1. ठीक आहे, म्हणजे मला इथे क्वेश्चन भेटला 3, रिमाइंडर भेटला 1. ठीक आहे ना, म्हणजेच मी इथे हा जो 7 म्हणजे हा जो नंबर आहे 7 तो मी या पद्धतीने राईट करू शकतो, 7 = 2 × 3 म्हणजे ह्या 2 ह्या 3 मल्टिप्लाय करायचं, 2 3 = 6. ठीक आहे, आणि ह्या 6 जो रिमाइंडर येणार आहे, ठीक आहे, जो काही भेटणार आहे तो ॲड करायचा आहे, म्हणजे बघा 2 3 = 6 + 1 अगेन आपल्याला हाच मिडलचा नंबर भेटणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने ही डिव्हिजन आपण या पद्धतीने राईट करू शकतो, हे तुम्ही अभ्यासलेलं देखील आहे, बरोबर ना. सो मग आता मी इथे काय केलेलं आहे, 7 > 2 होता, 2 ह्या 7 डिवाइड केलं, डिवाइड केल्यानंतर या पद्धतीने ही डिव्हिजन मी आधी व्हर्टिकली केली आणि तीच मी या पद्धतीने राईट केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो 7 नंबर आहे तो मी 2 × 3 + 1 या फॉर्मॅटमध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन प्लस रिमाइंडरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेला आहे, लक्षात येते. ओके, आणि अजून एक खाली दिलेलं आहे बघा, अँड हा जो रिमाइंडर आहे हा नेहमी, हे लक्षातच ठेवायचं आहे, हा जो रिमाइंडर आहे बघा इथे केअरफुली बघा, हा 1 जो आहे हा कोणापेक्षा लहान आहे तर बघा, हा जो 2 आहे ना, आपण ज्या टर्मने डिवाइड केलं त्या टर्मपेक्षा नेहमी रिमाइंडर आपली लेस असते किंवा 0 असते, हे लक्षात घ्या. लक्षात येते, बघा इथे रिमाइंडर आपला किती आलेला आहे, 1 आलेला आहे, बाकी 1 आलेली आहे, बरोबर, आणि 2 डिवाइड केलेला आहे म्हणजे ह्या 2 लहान आहे, बरोबर ना. आणि एकतर ती 0 देखील भेटू शकते कधी कधी. बघा, सपोज इथे जर मी 4 घेतला असता, ह्या 7 ऐवजी जर 4 असता तर ह्या 2 या 4
पूर्णपणे भाग गेला असता, म्हणजे प्रॉपर डिव्हिजन झाली असती आणि मग रिमाइंडर आपल्याला झिरो भेटला असता. ठीक आहे, पण मी इथे मधून 7 घेतलेला आहे त्याचमुळे आपल्याला इथे रिमाइंडर किती भेटला, 1 भेटला. ठीक आहे ना, या पद्धतीने म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो, रिमाइंडरसाठीची कंडिशन आपल्याला बघायची आहे. बघा ती इथे दिलेली आहे, अँड 0 <1> 1 <2> या पद्धतीने आपल्याला ही रिमाइंडरची कंडिशन लक्षात ठेवायची आहे किंवा ती इथे अप्लाय होणार आहे. लक्षात येते, 1 काय आहे, आपला रिमाइंडर आहे, रिमाइंडर इथे 1 मी घेतलेला आहे आणि त्याची कंडिशन लिहिलेली आहे. म्हणजेच काय सांगायचं आहे, या स्टेटमेंटचा मिनिंग काय आहे, तर इथे रिमाइंडरच्या पोझिशनला हा एकतर 0 असेल किंवा 0 मोठा असेल आणि या 2 लहान असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने ही कन्सेप्ट मला एक्सप्लेन करायची होती. लक्षात येते, फक्त काय सिम्पली बघा, एकदम सिंपल आहे. 7 <2> होता तर मी ह्या 2 हा लहान आहे, 7 मोठा आहे, मग ह्या लहान टर्मने ह्या मोठ्या टर्मला मी डिवाईड केलं, म्हणजे या 2 ने 7 डिवाईड केलं. डिवाईड केल्यानंतर या पद्धतीने डिव्हिजन करता येईल, ती मी फक्त या पद्धतीने राईट केली. फक्त हा जो मिडलचा किंवा जो ग्रेटर नंबर आहे तो मी एका साईडला घेतला आणि तो नंबर मी ह्या 2 मल्टिप्लाय करून म्हणजे त्या 2 फॉरवर्डमध्ये कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे ना, बघा 2 3 6 नेहमी याच पद्धतीने करायचं आहे, 2 3 6 आणि जे ॲन्सर येईल त्यामध्ये हा रिमाइंडर ॲड करायचा आहे. म्हणजे इथे 1 आहे तो मी ॲड केला, अगेन मला 7 भेटणार आहे. बघा 2 3 6 + 1 म्हणजे 7 = 7 बॅलन्स होते, बरोबर ना. म्हणजे या पद्धतीने ते फॉर्म होत असतं आणि त्यानंतर रिमाइंडरची कंडिशन बघा या पद्धतीने असते, म्हणजे 0 <= 2 म्हणजे काय, एकतर 0 देखील असू शकतं, आपल्याला भेटू शकतं, किंवा इथे जी रिमाइंडरची टर्म भेटत असेल ती इथे लिहायची आणि लेस दॅन जो नंबर इथे आपण ज्या नंबरने डिवाईड करणार आहे तो नंबर इथे लिहायचा आहे. म्हणजे इथे 2 लिहिलेलं आहे कारण आपण 2 डिवाईड केलेलं आहे. लक्षात येते, आता ही जी कन्सेप्ट आहे आपण जी अभ्यासली ही कन्सेप्ट जशीच्या तशी आपल्याला आता थिअरीमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. ठीक आहे, बघा तिथे आपल्याला n > 4 या पद्धतीने टर्म होती, बरोबर. इथे आपल्याला मी 7 > 2 आपण घेतलं होतं, तिथे आपल्याला अभ्यासायचं आहे n > 4. ठीक आहे, हे थोडंसं मी डिटेलमध्ये मुद्दाम एक्सप्लेन करतो आहे कारण भरपूर वेळा थिअरी आपल्याला समजत नाही आणि मग थिअरी समजली नाही की आपल्याला पुढे प्रॉपर म्हणजे त्याचं नॉलेज आपल्याला भेटत नाही त्या कॉन्सेप्टचं. ठीक आहे ना, आपण वरच्यावर फक्त आपण अभ्यास करत असतो पण प्रॉपर नॉलेज नेहमी घेत चाला, म्हणजे कसं होतं की पुढच्या दृष्टीने त्याचा फायदा होत असतो. ठीक आहे ना, ज्यावेळेस पुढच्या वर्गात जातात त्यावेळेस नेहमी मागच्या वर्गाची कन्सेप्ट आपल्याला अप्लाय होत असते, हे लक्षात ठेवत चला. ओके, त्यानंतर बघा आपल्याला मेन थिअरीकडे जायचं आहे, तर थिअरी आपल्याकडे या पद्धतीने होती. बघा आता मी ती थिअरीच या पद्धतीने इथे ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पल बघितलं त्या फॉरवर्डमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा आपल्याकडे या पद्धतीने होतं, n > 4 म्हणजे 4 मोठा आहे, बरोबर. म्हणजे काहीतरी यांची व्हॅल्यू असेल पण ती 4 मोठी असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने कंडिशन आहे, मग तीच कंडिशन मी डिव्हिजनच्या लँग्वेजमध्ये या पद्धतीने लिहिली. म्हणजे मला काय करावं लागेल, बघा तिथे 7 > 2 होता, 2 ने 7 डिवाईड केलं, इथे n > 4 आहे तर काय करावं लागेल सांगा. आता सेम तीच मेथड, 4 ने n डिवाईड करावं लागेल. ओके, मग इथे 4 ने n डिवाईड केलं, बघा या पद्धतीने अरेंजमेंट केली. आता काहीतरी ते n हा नंबर नेहमी लहान असणार आहे, बरोबर. म्हणजे मी बघा इथे जो नंबर घेतला डिव्हिजन केली त्यावेळेस इथे बघा 2 3 6 घेतला, म्हणजे मी असा नंबर फाईंड केला की तो 7 एकतर लहान असेल किंवा त्या 7 इतका असेल, बरोबर ना. आता 2 टेबलमध्ये 7 नाही आहे पण 7 लहान नंबर आहे, किती आहे, 6 आहे, मग तो मी घेतला 2 3 6. त्याच पद्धतीने इथे ह्या डिव्हिजनमध्ये 4 ह्या n डिवाईड करायचं आहे, म्हणजे मला n कसा नंबर पाहिजे, एकतर n इतकाच पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा लहान असणार आहे. ठीक आहे ना, मग आता इन जनरली बघतो आहे, म्हणजे 4 ह्या mला मल्टिप्लाय केलं, काहीतरी वरती क्वेश्चन असेल. ठीक आहे ना, 4m घेतला. ठीक आहे ना, मग यनमधनं 4m सबट्रॅक्ट होईल आणि जे काय ॲन्सर येईल ते r घेतलं. ठीक आहे, इन जनरली बघतो आहे या पद्धतीने ती डिव्हिजन करता येईल आणि डिव्हिजन केल्यानंतर मग ती आपल्याला या पद्धतीने राईट करता येईल. म्हणजे हा जो मिडलचा नंबर आहे n तो मी या पद्धतीने लिहू शकतो, 4 * m या पद्धतीने आणि ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये हा जो रिमाइंडर आहे तो ॲड करायचा आहे, म्हणजे प्लस r या पद्धतीने. बघा सिमिलरली याच पद्धतीने आपण केलेलं आहे, इथे बघा 7 = 2 * 3 + 1 म्हणजे 2 3 6 + 1 या पद्धतीने आपण ते केलं. त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला करायचं आहे, इथे किती n = म्हणजे हा मिडलचा नंबर n = 4 * m आणि प्लस r या पद्धतीने. ओके, रिमाइंडर आणि क्वेश्चनच्या फॉरवर्डमध्ये आपण ते या पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे, यालाच आपण डिव्हिजन अल्गोरिदम देखील आपण म्हणतो, लक्षात येते. ओके, आता हीच कॉन्सेप्ट आपल्याला पुढे त्या थिअरीमध्ये दिलेली आहे, आता आपण त्या थिअरीकडे जाऊया. लक्षात येते, हे तुम्हाला आता व्यवस्थित प्रॉपर समजलेलं असेल, कळतंय. ओके,